चिमुकली विद्यार्थी स्कूल बसमधून घरी निघाली. घरासमोरच आल्यानंतर ती स्कूल बसमधून खाली उतरली आणि तीच स्कूल बस तिचा काळ ठरल्याची हृदयद्रावक घटना एवढी इथं काल दुपारी 3:30 सुमारास घडली. ज्या स्कूल बसमधून अलीना खाली उतरून घराकडे पायी जात होती त्याच स्कूल बसने तिला पाठीमागून धडक दिली आणि ती मागील चाकाखाली सापडून ठार झाली. याबाबत इस्पुर्ली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अलीना व गावातील अन्य काही मुले इस्पुर्ली येथील दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्कूल बसमधून शाळा सुटल्यानंतर गावी येत होती. एवती गावातील दिगंबर आळवेकर यांच्या दुकानाजवळ बस थांबली. त्यावेळी बसमधून मुले खाली उतरून आपापल्या घरी जात होते. अलीना इतरांबरोबर उतरून बसच्या पुढे चालत आपल्या घरी जात होती. त्यावेळी स्कूल बस चालकाला अंदाज न आल्याने त्याने बस सुरू करून पुढे नेली. त्यावेळी त्या बसची अलीना हिला पाठीमागून जोराची धडक बसली. धडकेत अलीना रस्त्यावर पडली व क्षणार्धात बस तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. घटना पाहून परिसरातील लोकांनी आरडाओरड केल्याने बस सुमारे 100 फुटावर जाऊन थांबली. अलीनाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. नागरिक व तिच्या नातेवाईकांनी तिला दुचाकीवरून इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिची अवस्था पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला कोल्हापुरातील CPR मध्ये नेले, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. जमीर सरदार मुल्लानी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्कूल बस चालक नवनाथ मोहन लोंढे वय वर्ष 31 राहणार सोनगे तालुका कागल याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला. अलीनाचे वडील फिरोज मुल्लानी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मुलांनी शिकून मोठे व्हावे यासाठी कष्ट करून त्यांनी मुलगी अलीनाला इस्पुर्ली येथील इंग्लिश मीडियममध्ये घातले होते, परंतु काळाने मुलांनी कुटुंबावर आघात केला. अलीनाच्या मागे वडील फिरोज, आई सुफिया, भाऊ हर्ष व आजी आजोबा असा परिवार आहे.